कोरोना कोरोना कोरोना, सगळ्या जगात त्याचीच चर्चा. आपल्या शहरात सुद्धा या कोरोनाबद्दल बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. पण आपल्याला या कोरोना आजारापासून लांब राहायचं असेल ना, तर आपल्याला त्याची योग्य लक्षणे आणि आपण घ्यायची काळजी ह्यांचा विचार केला पाहिजे. आणि ही खबरदारी अंमलात आणली ना, तर आणि तरच आपलं वसई विरार शहर सुरक्षित राहील. आता सगळ्यात आधी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या कोरोना आजाराची लक्षणं तरी कोणती आहेत. तर COVID-19 हा ॲक्टिव्ह व्हायरस आपल्या शरीरात गेला की आपल्याला कोरोना आजाराची लागण होते. मग त्याची लक्षणं कोणती? ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेताना त्रास होणे. आपल्याला किंवा आपल्या भोवती असलेल्या कुठल्याही व्यक्तीला जर ही लक्षणं आढळली किंवा ती व्यक्ती परदेशातून आल्याची जर एंट्री असेल, तर ताबडतोब आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला सूचित करावं, कारण त्यात आपली सुरक्षा आहे. आणि हो, या कोरोना व्हायरसला घाबरून जाण्याची गरज नाही, पण त्याची लागण न होण्यासाठी काळजी मात्र घ्यायला पाहिजे. आता त्याची पुढची माहिती घेऊन आपण पुढील प्रमाणे आपली काळजी घेऊ शकतो. सगळ्यात पहिलं, वे गर्दीची ठिकाणं टाळावीत, किंवा गर्दीच्या ठिकाणी गेलं तरी इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावं. हा विषाणू तसा आकाराने मोठा आहे, म्हणजे त्याचा व्यास 400 किंवा 500 मायक्रॉनचा असतो. म्हणून साधा मास्क किंवा अगदी रुमाल तोंडावर धरून सुद्धा आपण या व्हायरसला आपल्या शरीरात जाण्यापासून रोखू शकतो. मुळात हा विषाणू हवेत स्थिरावत नाही, तो पृष्ठभागावर पडतो, म्हणून तो हवेतून प्रसारित होत नाही. एखाद्या धातूच्या पृष्ठभागावर पडला ना की तो 12 तास जगतो. आणि म्हणूनच आपण आपले हात साबणाने किंवा पाण्याने व्यवस्थित धुतले पाहिजे. हा विषाणू एखाद्या कापडावर पडला तर 10 तास जगतो, आणि म्हणून कपडे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि उन्हात 2 तास वाळवायचे की हे विषाणू मरून जातात. बरं, आपल्या तळव्यावर हे 10 मिनिटंच राहतात, आणि म्हणून आपल्या खिशात नेहमी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर आपल्याबरोबर नेहमी बाळगायचं. कोरोनाचा आजार होऊ नये म्हणून ह्या एवढ्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं अतिशय आवश्यक आहे. मग चला तर कोरोनाच्या अफवांपासून दूर राहूया, त्याला न घाबरता स्वतःची काळजी घेऊया, आणि आपलं शहर कोरोनामुक्त करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेला साथ देऊया. आपल्या जागरूकतेची साथ करेल कोरोनावर मात.